नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो, गेली अनेक दिवसापासून अनेक आपले व्ह्यूअर्स एकच प्रश्न विचारत आहेत की सर, म्हाडाची सिडकोची लॉटरी कधी येणार आहे, किंवा त्याच्या संदर्भात काही माहिती असेल तर सांगा, किंवा पुढच्या वर्षी शिडकोची लॉटरी निघू शकते का? तर या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरे आज घेणार आहोत मित्रांनो, आपल्या या आजच्या भागामधून। तर खरं तर आजच अपडेट आलेले आहेत, नवीन जे अपडेट म्हणजे जे माझ्या वाचनात आलेले आहेत किंवा माझ्या नजरेत जी बातमी आलेली आहे, ती बातमी शिडको लॉटरी संदर्भात बातमी आहे, जी अपकमिंग लॉटरी जी आहे, किंवा त्याच्यात घरांची संख्या काय असू शकते, किंवा जी शिल्लक घरे आहेत, जी रिसेलमधली जी बाकीची घरे आहेत, त्याच्या संदर्भात काही अपडेट आहेत। तर सगळे अपडेट आज आपण या भागातून घेणार आहोत। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, आजचा लोकसत्ता पेपर, आजचा अर्थातच 17 ऑक्टोबर 2020, आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे की शिडको जो आहे ते घरांचा कोटा कमी करणार आहे। आता या भागामध्ये आपण तीन बातम्या पाहणार आहोत मित्रांनो। दोन महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत की लॉटरी संदर्भात बातमी आहे, आणि एक तर घरांची संख्या कमी होणार आहे। मागच्या एक महिन्याभरापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ते तो सुद्धा व्हिडिओ एका बातमीच्या अनुषंगाने दिला होता की जी शिडकोची 2 लाखाची 2 लाख घरे बांधण्याची योजना आहे ती कुठेतरी बारगळू शकते, किंवा शिडकोची महागृहनिर्माण योजना बारगळणार का, असा तो व्हिडिओचं टायटल होतं। आणि ते कुठेतरी खरं होताना दिसते मित्रांनो, की शिडकोची जी 2 लाख घरे बांधण्याचं नियोजन होतं ते होतं मागचे जे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचं होतं, पण आता संजय मुखर्जी हे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD नवीन आलेले आहेत, आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे की 2 लाख घरांऐवजी आम्ही फक्त 1 लाख घरेच बांधणार आहोत। तर ती जी बातमी होती ती कुठेतरी म्हणजे खरी झालेली आहे, जी भीती व्यक्त केली गेली होती ती भीती खरंच या ठिकाणी खरी होताना दिसत आहे, कारण शिडकोवरती आर्थिक बोजे असल्याचं सांगितलं जात आहे, शिडकोला सुद्धा म्हणजे ताण पडतोय, आर्थिक इन्कम नसल्याचं सांगितलं जात आहे। हे कारण सांगून गरिबांसाठी ज्या योजना आहेत त्या कुठेतरी दुर्लक्ष करायच्या, आणि ज्या ज्याच्यातून आपल्याला इन्कम मिळू शकतो, नफा मिळू शकतो, अशा योजनेवरती कुठेतरी भर देण्याचा शिडकोचा जो पूर्वीचा ट्रेंड होता तो आता कुठेतरी पुढे सुरू होऊ शकतो, असं या सदर बातमीतून दिसून येत आहे। तर मित्रांनो, पहिलं आपण पाहूया की जे शिडकोच्या लॉटरीच्या संदर्भात काही अपडेट आहेत ते पाहूया की पुढच्या वर्षी 1 लाख घरांची सोडत येणार आहे असं या बातमीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि शिवाय जे दुसरी अशी बातमी आहे की जे शिडकोचा कोटा आहे तो घरांचा कोटा मात्र कमी होणार आहे। आणि तिसरी बातमी अशी आहे की जे उरलेली शिल्लक घरे आहेत, प्रत्येक लॉटरीमधले अनेक घरे शिल्लक राहिलेली आहेत, तर ती शिल्लक घरेसुद्धा लवकरच लॉटरीमध्ये काढा आणि ते विक्रीस काढा, असेही आदेश MD कुठेतरी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। तर या तीन महत्त्वाच्या बातम्या आपण आता पाहणार आहोत। एक, शिडको लॉटरी जे पुढच्या वर्षी येणार आहे। दुसरं, शिडकोच्या घराचा कोटा मात्र कमी होणार आहे, म्हणजे जे नियोजन ठरलं होतं जेवढी घरे बांधायची होती तेवढी घरे बांधली जाणार नाही आहेत। तिसरी बातमी अशी आहे की जी उरलेली घरे आहेत, शिल्लक घरे आहेत, त्याची सुद्धा लवकरच सोडत निघणार आहे। तर मित्रांनो, नेमकं जास्त उशीर न करता आपण पाहूया नेमकं बातमी काय आहे। चला तर पहा मित्रांनो, बातमी लोकसत्ता 17 ऑक्टोबर 2020 या पेपरची आहे। घरांचा कोटा शिडको कमी करणार। नवी मुंबई, केंद्र सरकारच्या सर्वांगीण घरे या योजनेसाठी येत्या 5 वर्षात 2 लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवलेल्या शिडकोने घर बांधणीचा हा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। शिडकोकडे 1 लाख घरांचा आराखडा सध्या तयार असल्याने तेवढीच घरे विक्री केली जाणार असून पुढील वर्षी या घरांची सोडत काढली जाणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात स्पष्ट असं दिलेलं आहे की पुढच्या वर्षी जवळजवळ 1 लाख घरे जी आहेत त्यांची सोडत काढली जाणार आहे, त्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत। पुढे आपण वाचूया, माजी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी थेट 2 लाख घरांची घोषणा केली होती। यात काही घरे ही TTC औद्योगिक नगरातील शिडकोच्या जमिनीवर बांधण्यात येणार होती। विद्यमान व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी वस्तुनिष्ठ प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र खाजगी पणन विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। शिडकोकडे घोषणा केल्यांपैकी 15,000 घरांची सोडत 2 वर्षापूर्वीच काढण्यात आली होती,
त्या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असून या योजनेतील काही घरे शिल्लक राहिल्याने सिडकोच्या शिल्लक घरांची विक्री प्राधान्याने करण्याचे आदेश नवीन व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले आहेत. सिडकोकडे सध्या जागेचा तुटवडा आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, शिल्लक घरांची सोडतसुद्धा काढा म्हणून लवकरात लवकर काढा म्हणून असं आदेश दिलेले आहेत. शिल्लक प्रकल्पग्रस्तांना भूखंड नेण्यास आता जमीन नाही, त्यामुळे सिडकोने 2 लाखांऐवजी अर्धी घरे बांधण्याचा निर्णय घेतला असून या घरांचा सर्व आराखडा तयार आहे. यात काही परिवहन आधारित घरांचा प्रस्ताव असून या घरांना काही सामाजिक तसेच पर्यावरणविषयक संस्थांचा विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार रेल्वे स्थानकाजवळ घरे बांधण्यास परवानगी देते का हा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडकोने कोविड साथरोगाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला काही आर्थिक मदत केली आहे. शिवाय 15,000 घरे बांधण्यासाठी कंत्राटे अदा केली असून त्यांना आगाऊ रकमा देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई विमानतळ व मेट्रोच्या कामासाठी निधी उपलब्ध केला जात असून त्यामुळे सिडकोची तिजोरी आता खाली होऊ लागली आहे. ही तिजोरी पूर्ववत करण्यासाठी सिडकोला काही आर्थिक गणिते पूर्ण करावी लागणार आहेत. अशी ही बातमी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 3 बातम्या आहेत, ज्याच्यामध्ये एक बातमी थोडी वाईट आहे की घरांचा कोटा खरंच कमी होतोय. असं खरं तरी सिडकोने नाही करायला पाहिजे, कारण सांगून किंवा आर्थिक कारण सांगून. कारण सिडकोकडे असं सिडको तोट्यात वगैरे जाईल असं काही घडत नाही आहे. सिडकोकडे भरपूर नफा मिळतो अलग अलग स्कीम्समधून. ओके, पण कुठेतरी गरिबांना जी घरे द्यायचं नियोजन होतं, सिडकोचे माजी संचालक MD जे होते लोकेश चंद्र यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याला कुठेतरी आडपाटा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येत आहे. खरं तरी सिडकोने याच्यावरती चांगला विचार करावा. गरिबांना घरे जास्तीत जास्त कसे मिळतील, गरिबांसाठी आपण जास्तीत जास्त योजना कशा राबवू शकतो, याच्यावरती सिडकोने मात्र भर देणं अत्यंत आवश्यक आहे. तूर्तास मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.